तृतीयपंथी म्हटलं तर अनेकांच्या भुवया उंचावतात, क्षणिक चीड येते आणि कपाळावर आठ्या पण येतात. पण या ओळखीपलीकडे झोया लोबो नामक तृतीयपंथीयांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट. सगळ्यांना माहिती आहे की ट्रान्स कम्युनिटी याच्या सेक्स वर्कमध्ये असतात, ते ट्रेन मागायला जातात, सिग्नलवर मागतात किंवा लग्न समारंभामध्ये बदायला येतात. मुंबईत वांद्रे परिसरामध्ये राहणाऱ्या या आहेत झोया लोबो. झोया या पहिल्या तृतीयपंथी फोटो जर्नालिस्ट आहेत. तृतीयपंथीय आणि फोटो जर्नलिस्ट म्हटल्यावर अनेकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात, पण ही वेगळी ओळख झोया यांना सहजासहजी मिळाली नाही. तृतीयपंथीयांच्या नशिबात जे सामाजिक भोग लिहिलेत त्यातून त्यांनाही जावं लागलं. कमीत कमी 2-3 ते 4 महिने ऍक्सेप्ट नव्हतं केलेलं. मॉमला मी कन्व्हिन्स करत होते, त्या थोड्या टेन्शनमध्ये होत्या की मी ट्रान्स कम्युनिटीला जॉईंट होते तर मी कुठच्या चुकीच्या मार्गाला तर नाही जाणार, कारण की लोकांच्या मनामध्ये आज आणि त्यांच्या माइंडसेटमध्ये अजूनही ट्रान्स कम्युनिटी झाली, ट्रान्सजेंडर कम्युनिटी किंवा LGBTQIA घेऊन खूप काही मिसअंडरस्टँडिंग मिसकॉन्सेप्ट आहेत. यशाची वाट कधीच सोपी नसते असं म्हणतात. झोया यांना फोटोग्राफर तर बनायचं होतं, पण कॅमेऱ्यासाठी पैसे नव्हते. महाराष्ट्रात जेव्हा कोरोना शिगेला पोहोचला होता तेव्हा हजारो परप्रांतीय आपल्या गावी निघाले. वांद्रे स्थानकावरची गर्दी झोया यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपली आणि हा फोटो देशभर गाजला. याची भरपूर चर्चा झाली. यामुळे वरिष्ठ फोटोग्राफर्सनं तिची दखल घेतली. यातून तिला मार्गदर्शन करणारे मिळाले. ज्या दिवशी मी एक्सक्लुसिव्ह दिलं आणि ते बायलाईन पेपरला आलं की झोया थॉमस लोबो, असं प्रत्येक काही पेपरांमध्ये झोया लोबो आलं आणि काही पेपरांमध्ये झोया थॉमस लोबो आलं, त्या टायमाला मला एवढं प्राऊड फील झालं की मी माझ्या पप्पाचं नाव मोठं केलं आहे आणि ते न्यूजपेपरमध्ये फर्स्ट टाईम आलं आहे. माझं नाव इव्हन माझ्या पप्पाचं नाव आलं आहे, तर मला खूप हॅपी आणि एक्सायटेड फील झालं. अथक परिश्रम, संपादित केलेलं यश आणि तरीही आणखी प्रचंड यशाची आकांक्षा यामुळे झोया आज इथवर पोहोचल्या. पण तरीही बरेच वेळ तुम्ही बोलतात की आम्ही ट्रान्सजेंडर जेव्हा मागायला येतो किंवा लग्न समारंभामध्ये पण मागायला, तुम्ही म्हणतात की तुमचे हातपाय तुम्ही काम का नाही करत, तुम्ही कामच नाही देता, आम्ही काम काय करणार, मागायला आले तर तुम्ही मागायला देत नाही, काम मागितलं काम देत नाही. वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.